भंडार तालुक्यातील वंजारवाडी गावात ग्रामपंचायत बिनविरोधपणे निवडून देण्यात आली. निवडणुकीसाठी उत्सुक असणाऱ्या दोन्ही पॅनलला अडीच अडीच वर्ष सरपंचपद देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सुरुवातीला वारकरी संप्रदायाच्या सगुणाबाई परमेश्वर गीते यांना सरपंच म्हणून निवडून देण्यात आले. त्यानंतर अंजनाबाई गीते यांनी अडीच वर्षासाठी सरपंचपद देण्यात येणार आहे. 7 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत 4 सदस्य म्हणून महिलांना स्थान देण्यात आले. गावाच्या विकासासाठी कुठलाही अडथळा येऊ नये, गावात तंटा होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी एकत्रपणे ही सुवर्ण मध्य साधले. दरम्यान वंजारवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधपणे काढण्यात आल्याने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गावाला 5 लाख रुपये निधी देणार असल्याचे जाहीर केले. 1990 नंतर प्रथमच वंजारवाडी गावाने ग्रामपंचायतीत निवडणूक टाळून नांदेड जिल्ह्यात आदर्श घालून दिला आहे. माझं नाव पेरबा सुभाजी केंद्रे. 1990 पासून ग्रामपंचायत होती. 15 वर्ष मी सरपंच तिरी भाऱ्या इलेक्शन होऊनच निवडलो. माझ्या 2-3 वेळेस उपसरपंच होतो, 1 बार मेंबर होतो. मग या वेळा असा निर्णय केला, सगळे समाजाचे एकत्र करून लतन टे फंटे होणारे सगळे आमचे नाते नायकच आहेत. आता हे समोर उभा राहिला जवळ आहे. सगळ्याला एकत्र करून मिटिंग घेऊन आणि 7 मेंबर बिनविरोध निवडून दिले. खर्च नका काही नका, वतंटे होऊ लागले, भांडणं होणारे सोयरे सखे 6-6 महिने बोलला गेले. गावच्या विकासासाठी एकत्र येऊन आणि बिनविरोध निवडणूक आली.